अजय आणि त्याच्या सोबतीला सचिन आला सलामीला. टीम सचिन इलेव्हन माथेरानकडनं. आता 5:01 झाले तुम्हाला. 5:05 ची ही मॅच आहे. क्रिशा इलेवन बदलापूर आणि त्यांना भिडती आहे ती टीम सचिन इलेवन माथेरान. अरफ आलेत पहिल्या बॉल वरती. पाच वाजून 2 मिनिटं झालेत. 5:12 किंवा 13 मिनिटांपर्यंत तुम्हाला पहिली इनिंग समाप्त करायची. टीम किशा इलेव्हन. अजय आले स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन आहे. अजयने कालच्या दिवसात चांगली कामगिरी केली होती. शेवटच्या मॅच मध्ये संघाला गरज असता त्याने परफॉर्मन्स दाखवला होता. असं षटक त्याने हाताला ना, त्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत असताना त्याने धावा विकेट 2 मिळवल्या होत्या. 2 षटकांची मॅच आहे. आरफ येतात स्ट्राईक एंड गोलंदाज मुख्य व्यासपीठाकडनं. पहिला बॉल स्विचेट करायचा होता. यावेळेला जर पाहिला ना तर सिंगल मिळतीय. संख्या 1 ने ओपन होईल. स्पीड अप करायचा. 1 धाव झाली आहे. 5:02 झालेत. 5:13 पर्यंत तुम्हाला पहिली 2 षटकं हाताळायची टीम क्रिशा इलेव्हन बदलापूर. अजून एक सेमी फायनलची मॅच होणार आहे. किशोर आणि त्यांना कडाव नक्कीच भिडणार आहे पुढच्या सेमी फायनल मॅच मध्ये. या मॅच मध्ये जो जिंकणार आहे ना तो मेगा फायनलचा रस्ता तिकीट त्याला मिळणार आहे. ठाणा जिल्हा सचिव मान्य श्री प्रथमेश भगत संघमालक क्रिशा इलेव्हन बदलापूर टीमचे जे संघमालक आहेत ना त्यांना मी विनंती करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे. यावेळेला डोफ्यावरती आलेत. बॉलची दिशा अगोदरच पाहिली होती आणि बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो आहे तो बॅट्समन सचिनच्या बॅट मधून हा चौकार. अरफला सफलता मिळाली आहे. नवसंख्या 5 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. राम आलेत नवीन फलंदाज 3 नंबरवरती. 2 षटकांची मॅच आहे. आता 5:05 झालेत. अजून 7 मिनिटांचा अवधी आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. डायरेक्ट हिट जर झाला असताना तर नक्कीच विकेट मिळाली असती. परंतु 1 धाव मिळतीय माथेरानला. धावसंख्या 6 अजय स्ट्राईक एंड ला फलंदाज. कालच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅच हिरो होता आपल्या टीम साठी. भरपूर बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर आहे ना बॉल भरपूर बाहेर निघतोय. अंपायर या बॉलला वाईट घोषित करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती.
त्यावेळेस बॉल पॅडवरती आदळला, एक धाव घ्यायची आहे आणि मिळणार नाही. किशोर टीम आपला कर्णधार यायचं, तुमच्या समोरची टीम एक डाव, तिचा कर्णधार उपस्थित आहे. लगेच नाणेफेकी होईल, दुसरी सेमी फायनल आजच्या दिवसातील आणि शेवटचा दिवस या स्पर्धेतला. 5व्या दिवसामध्ये स्पर्धेने पदार्पण केले, अवघ्या काही तासांचा खेळच मैदानावरती बाकी आहे. पुन्हा या स्पर्धेची तुम्हाला सर्वांना 365 दिवस वाट बघावी लागणार आहे. स्विच इट करायचा होता चेंडू, छातीवरती आदळतो, एकच धाव मिळणार आहे. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळती आहे. पंतांचा इशारा षटक समाप्तीचा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एका गड्याच्या मोबदलामध्ये टीम माथेरान 8. कडाव टीमचे कर्णधार उपस्थित आहे किशोर टीम. गणेश गायकर नाणेफेकीसाठी यायचा, गणेश गायकर नाणेफेकीसाठी यायचा. सेकंड सेमीफायनल शेवटच्या आणि अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनल चालू आहे. कृषी एलिव्हन बदलापूर त्यांना भिडती सचिन एलिव्हन माथेरान. त्याचप्रमाणे किशोर टीमचे कर्णधार यायचा, किशोर टीमचे कर्णधार यायचा आपण. ओके, 5 मिनिटात लवकरात लवकर या, षटक समाप्त होण्याच्या अगोदर या. तुम्हाला भिडणार आहे ती कडाव, कर्जत तालुक्यातून कडाव येते, मुरबाड तालुक्यातून किशोर येतोय. नक्कीच एक रायगडचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातून येतात आणि मुरबाडचा विचार केला तर ठाणे तालुक्या जिल्ह्यामध्ये आहेत. जब्बार आलेत दुसऱ्या ओव्हर मध्ये, ज्यानं जोवेली विरुद्ध जे षटक हाताळलं होतं ना, मॅच जिंकवली होती. समोर अजय 9 सेकंड वरती राम आहे, धावा झाल्यात आतापर्यंत 8, गडी बाद झाला 1. पहिलाच बॉल अन बाहेर वळतोय, 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 9. बॅटची करडा, परंतु विकेट किपर ने कॅच इथे सोडली. 10 रन धावसंख्या 10 झाली. ज्यावेळेस बॉल जर आपण पाहिला ना तर डायरेक्ट हिट झाली आहे, पंचांकडे क्लोज कॉल आहे, पंचाने दिलाय आउट आणि फलंदाज अजयला परतावं लागते मागे. धक्का क्रमांक 2 लागतो तो टीम माथेरानला.
पण रोजच लावतो, पण एक दिवा त्यांच्यासाठी लावा ज्याच्यामुळे त्या देवळात देव टिकून आहे. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या भगव्या आणि शिवमय शुभेच्छा. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षाकडून आणि त्याचबरोबर आयोजकांकडून सर्वांना. आजच्या लक्ष्मी पूजनाच्या त्याचबरोबर दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा असून द्या. संदीप येत आहेत, ते तरार बॉलर आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरच्या रँक मध्ये 2 नंबर आहेत. स्पीड अप करा जरा. स्ट्राइक एंड वरती फलंदाजी अरफ, जो बेस्ट बॅट्समनच्या रँक 2 नंबरला आहे. 65 रन त्याच्या नावावरती. 1 नंबरला गणेश गायकर आहे, 79 धावांवरती तो खेळतो. 65 जर अरफने जास्त धावा कुठल्या ना तर गणेशला बीट करू शकतो. संदीपचा पहिलाच बॉल दांडी उद्ध्वस्त, परफेक्ट बॉल यॉर्कर आणि मोठा धक्का लागतो तो टीम क्रिशा 11 बदलापूरला. परतावं लागतंय बॅट्समन अरफला. जो मोठा विकेट नक्कीच या मॅचचा होता ना टीम क्रिशा 11 बदलापूरचा, त्याला तर नक्कीच माघारी परतावं संदीपनं. संदीपचा जर विचार केल्यानंतर लहान वयाचा खेळाडू वाटतो, परंतु वेग आहे ना भरपूर या गोलंदाजाकडे. धावसंख्या जी टोटल जर आपण पाहिली तर 0 आहे स्कोर कार्ड. करायच्या अजून येणारे बॉल शिल्लक आहे 11 आणि 16 धावा. कालच्या दिवसामध्ये मात्र टीमनं 18 बॉलमध्ये 20 धावा देखील डिफेन्स केल्या होत्या. पाकिस्तानच्या समोर पिंपरली टीम होती. तिसरा षटक सचिनने आताले होते, 4 धावा खर्च केल्या होत्या. 12 बॉल मध्ये त्यांनी 16 धावा करून दिला नाही पिंपरलीला. या वेळेस अफील, पंच तटस्थात डॉट बॉल. नक्कीच टप्पा यावेळेस देखील सुरेख होता. बॉल टप्पा पडल्यानंतर ना एकदम बुलेट ट्रेनच्या प्रमाणे सरळ निघून जातो यशरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो. 10 मध्ये 16 करायच्यात. 10 मध्ये 16 पुढची मॅच आहे. कडा त्यांना फाईट करते किशोर. बेस्ट बॅट्समनच्या रँक मध्ये गणेश गायकर 1 नंबरला 79 रन सोबत. 2 नंबरला अरफ होता, परंतु अरफला 0 वरती माघारी पाठवत 65 रन वरती तो होता. यावेळेस स्विच इट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट न बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. त्या 10 धावा, 9 बॉल 10 धावा. पुढची मॅच किशोर कडाव त्यांच्या समोर आहे. कडाव किशोर नक्कीच चांगली मॅच होणार आहे. गणेश गायकर 1 नंबरला आहेत बेस्ट बॉलरच्या बेस्ट बॅट्समनच्या रँक मध्ये. संदीप 1 नंबरला आहे बेस्ट बॉलरच्या रँक मध्ये. माथेरानकडनं 2 नंबरला अजय, तो देखील माथेरानचा खेळाडू आहे. या वेळेस पंच नक्कीच पाहतायत, इंटरेस्टिंग आहेत पंच. 9 बॉल आणि एक्स्ट्रा रन मिळतीय, 2 धावा मिळतात फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 8, 9 बॉल 10 होत्या, आता 9 बॉल 8 आल्यात. फ्री हिट ची संधी आहे. नुराज स्ट्राइक एंड वरती सलामीला आला होता. शॉर्ट बॉल पुल केलाय, बॉल हवेमध्ये. फ्री हिट असल्यामुळे झेल कॅरी होणार नाहीये, झेल टिपला जाणार. गेल आहे परंतु विकेट मिळणार नाही, एकच धाव मिळती. धावसंख्या 9. नऊ झाल्या, 7 धावांची गरज आहे. फुलर लेट यष्ट्या उद्ध्वस्त, धक्का क्रमांक 2 मोठा धक्का. रमीजला परतावं लागते मागे.
सात बॉला मध्ये सात रन, सात बॉल आणि सात रन्स, सेमी फायनल पहिली एकविरा ग्रुप पाटगा आयोजित आहे. एकविरा चषक 2021 मधली जी रंगती आहे ना, नक्कीच प्रेक्षकांना आनंद होतोय. आमची जी मेहनत आहे ना, ती मेहनत नक्कीच मैदानावरती आम्हाला पाहायला मिळते. अशा प्रकारचे सामने जेव्हा जेव्हा प्रेक्षकांसमोर येतात ना, तेव्हा तेव्हा प्रेक्षक त्यांच्या कालदाचा ठोका चुकून ही मॅच बघत असतात. सात बॉल सात रन. सात बॉल सात रन. संदीप आलाय बेस्ट बॉलरच्या रँक मध्ये पहिल्या नंबर वरती सहा विकेट सोबत. सात बॉल आणि सात रन्स. टॅप केलाय बोललाय, सिंगलच सिंगलच मिळणार आहे. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकावरती आले होते संदीप. धावा खर्च केला त्या 10 आणि विकेट मिळवल्या त्या 2 आणि कराच्या तिथनं येणारे 6 बॉल आणि 6 धावा. 6 बॉल आणि 6 धावा. सचिन माथेरान सत्यक्षण सजवा. पुढची मॅच किशोर आणि त्यांना फाइट करते कडाव. कडाव संघाने या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता. मान्यश्री कुमार शेलके सपोर्टर आहेत मालीपाडा टीमचे. त्यांना मी विनंती करतो की आपण देखील समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. 6 बॉल आणि 6 धावा. 6 बॉल 6. नन्ना नुराची जोडी अजय आलाय. शॉर्ट बॉल कॅच ची कॉल ना, क्षेत्र कशाच्या डोक्यावर ना, आउटफील्ड फास्ट प्रयत्न तर सफल ठरलेत. बॉल निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर. आता गरज आहे 5 बॉल आणि 2 धावा. 5 बॉल 2 धावा करायच्या. जर विचार केला ना तर कालची जी मॅच होती ना पिंपलोली, त्यांना सचिन इलेव्हन मात्रा भिडत होता. 18 बॉल मध्ये 20 हव्या होत्या. 12 16 आल्या, 6 7 आल्या होत्या. त्या डिफेन्स केल्या होत्या टीम माथेरानना, परंतु यावेळेस जर पाहिलं परिस्थिती खराब आहे. 5 बॉल आणि 2 करायच्यात. पुढची मॅच कडाव त्यांना भेटती शेलू किशोर. व्हाइट बॉल, स्कोर इज इक्वल. 5 बॉल 1 रन करायची. आता इतना टीम क्रिशा 11 बदलापूरला. पुढची मॅच किशोर त्यांना फाइट करते कडाव. पॅडशिप कॅच ची कॉल आहे आणि कॅच केलाय कॅरी. थोडासा वेळ तर नक्कीच पाहावा लागणार आहे. टीम क्रिशा 11 बदलापूरला. फलंदाज नन्ना आउट झालेत. जब्बार गेले नवीन फलंदाज. 4 बॉल 1 रन. चार बॉल एक रन. पुढची मॅच किशोर कडाव. शॉर्ट बॉल पुल केला क्षेत्ररक्षक नाही आणि या फटका बरोबरच टीम क्रिशा 11 बदलापूर जाऊन पोहोचली एकव्या चषकाच्या मेगा फायनल मध्ये. पुढची मॅच आहे कडाव त्यांना भिडती किशोर. किशोर संघ नक्की क्षेत्ररक्षक सजवा. मॅन ऑफ द मॅच
जब्बा ठरतो या मॅच चा मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या षटक हाताने धावा खरे कमी खर्च केला, एक विकेट मिळवली, विनिंग रन्स त्यांच्या बॅटमन आल्या. पुढची मॅच किशोर आणि त्यांना फाईट करणार कडाव.